आता काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आपण पाहणार आहोत. आमचं ठरलंय म्हणत ज्या संजय मंडलिकांना सतेज पाटील यांनी खासदार केलं तेच संजय मंडलिक आता सतेज पाटलांवर टीका करू लागलेले आहेत. 2024ची लोकसभा निवडणूक असली तरी ती 2019च्या संदर्भानं कोल्हापुरात गाजू लागली आहे. जुने दावे प्रतिदावे दोन्ही बाजूनं होत असल्यानं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं आहे. आमचं ठरलंय म्हणणाऱ्यांमध्ये बिघडलं. कोल्हापुरात मंडलिक वर्सेस सतेज पाटील 2024ची निवडणूक संदर्भ 2019 मंडलिकांचे वार सतेज पाटलांचे पलटवार. कोल्हापुरात निवडणुकीचा चांगलाच राजकीय धुरळा उडू लागलाय. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांचं पुट्ट काढण्याची संधी कुणी सोडत नाहीये. परिणामी कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आता तर ज्या संजय मंडलिक यांना सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय म्हणत निवडून आणलं त्याच मंडलिकांनी सतेज पाटलांविरोधात टीकासत्र सुरू केलं. 2019च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना शह देण्याकरता महायुतीत असलेल्या संजय मंडलिकांना साथ दिलेली. त्यातून संजय मंडलिक यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झालेला. पण आता संजय मंडलिक हे धनंजय महाडिक यांच्या मांडीला मांडी लावून बसून सतेज पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवताय. आता महाराज साहेब जर खासदार झाले तर प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी प्रचार कार्यालय आम्ही उभा करणार आणि कुणालाही पत्र लागली तर त्यांच्या सहीची पत्र मी ते ठेवणार. मला वाटतंय अजिंक्यतारच्या वेगवेगळ्या शाखा काढण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांचा आहे. आणि खासदारकी सगळी जी आहे ती त्यांना आपल्या घरामध्ये वापरायची आहे. आणि खासदार असेल, आमदार असेल आणि कुठला गोकुळचा चेअरमन असेल हे सगळे आपल्या घरातले नोकर आहेत. अजिंक्यतारा कार्यालयावरून आणि जुने संदर्भ काढून टीका करणाऱ्या संजय मंडलिक यांना सतेज पाटील यांनीही जोरदार उत्तर दिलं. खासदारांचं महाराष्ट्रामध्ये असं कुठेही घडलं असेल मला वाटत नाही. ही पहिला उपक्रम आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा राबवला जातोय. खासदारांचं ऑफिस आहे प्रत्येक, तो त्यांचा त्यांची अकार्यक्षमता लपवायसाठी ते करतायत. ते करू शकले नाहीत 5 वर्ष म्हणून ते आता त्याच्यावर टीका करतायत. आणि मग ह्याच अजिंक्यताराचा रोल 2019 साली काय होता? एकूणच जुन्या संदर्भाची नव्यानं मांडणी करत राजकीय वाद उकरून काढण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सुरू झालाय. त्यामुळे या 2019च्या जुन्या संदर्भातून 2024च्या नव्या निवडणुकीत नेमका लाभ कुणाला होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.